एबीपी माझानं नवी मुंबईतल्या डान्स बारच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. एबीपी माझानं काल या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं होतं, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. अधिवेशन सुरू असल्याची भीती अधिकाऱ्यांना नाही का असा प्रश्न विचारत फडणवीसांनी चिंता व्यक्त केली आहे. माझाच्या बातमीनंतर नवी मुंबई पोलिसांची बैठक बोलवण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात या संदर्भात माहिती दिली आहे. एबीपी माझाचं स्टिंग पाहून विरोधकांनीही आज सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र केल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. अध्यक्षपदासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांनी उत्तर दिलं. या पत्रातील तपशील गुलदस्त्यात आहे, मात्र राज्यपालांचं उत्तर आल्यानं आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचं कळत आहे. राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भीती असल्यानं आघाडी सरकारनं निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. दरम्यान राज्यपालांच्या पत्रानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कायदेशीर बाबींवरून मार्ग कसा काढायचा यावर चर्चा झाल्याचं कळत आहे. फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकारला दिलासा मिळाला. रश्मी शुक्लांनी रिपोर्टसोबत जोडलेला 6 GB पेन ड्राईव्ह राज्य सरकारला देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं तो पेन ड्राईव्ह मुंबई सायबर सेलला सोपवावा असं न्यायालयाने सांगितलं. आमदार नितेश राणे यांच्यावर सुरू असलेल्या अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पापं लपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. दरम्यान नितेश राणेंच्या म्यावम्याव प्रकरणावर प्रश्न विचारताच नारायण राणे संतप्त झाले. मांजरीचा आवाज काढण्यात वावगं काय असा सवाल करत नारायण राणेंनी नितेश यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे. तर मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही राणेंनी म्हटलंय. अटकेची टांगती तलवार असलेले नितेश राणे कालपासून नॉट रिचेबल आहेत. नारायण राणे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे कुठे आहेत हे सांगण्यास नारायण राणेंनी नकार दिला आहे. राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावरून राणेंनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. तीन पक्षाचे तीन विधानसभा अध्यक्ष करा तेव्हाच प्रश्न सुटेल असा खोचक टोला राणेंनी लगावलाय. तर एका पदासाठी लढणारे लोक राज्याला काय सांभाळणार असा सवालही त्यांनी केला. भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी गोपाळ शेट्टी मंत्री सुनील केदार यांच्या घराबाहेर आंदोलन करणार होते, पण आंदोलनाच्या आधीच शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आज मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. दरम्यान जानेवारीत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेऊन शाळांचा विचार करणार असल्याची माहिती मिळते. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड काल अधिवेशनात उपस्थित होत्या. तसंच अनेक मंत्री आमदार वर्षा गायकवाडांच्या संपर्कात आल्या, त्यामुळे चिंता वाढली आहे. देशात आणखी 2 लशींना आरोग्य खात्यानं मंजुरी दिली आहे. कोवॅक कोवोवॅक्स आणि कोर्बेव्हॅक्स या 2 लशींना मान्यता देण्यात आली आहे. यासह कोरोनावरील मोल्नुपिराविर गोळीलाही मान्यता दिली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत 10 जम्बो कोविड सेंटर सज्ज ठेवा असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत. कोरोना केंद्रात ऑक्सिजन पुरवठ्यात कमतरता पडू देऊ नका असंही त्यांनी सांगितलं. नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातील भक्त साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. दरवर्षी साई मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं असतं. यंदा मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आणि जमावबंदी आदेशामुळे 31 डिसेंबरला साई मंदिर बंद राहणार आहे. बुलढाण्यातील संत गजानन महाराज मंदिराचं पुढील 5 दिवसांचं ऑनलाईन बुकिंग फुल झालं आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत बुकिंग फुल झालं आहे. त्यामुळे शेगाव मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारी 2 जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींना संधी मिळावी म्हणून परीक्षा पुढे ढकलली आहे. लवकरच नवं वेळापत्रक जाहीर होईल. महात्मा गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर कालीचरण याने व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण जारी केलंय. फाशी दिली तरी चालेल, पण वक्तव्यावर ठाम असल्याचं कालीचरण याने स्पष्ट केलं.
यवतमाळच्या वणी शहरात एका 5 वर्षीय मुलावर बॅटरी वॉटर टाकून हल्ला करण्यात आला आहे. मात्र सुदैवाने या हल्ल्यात मुलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये. सलग तिसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला झालाय. हल्लेखोर फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. नांदेडमध्ये कॉफी शॉप अडून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी धाड टाकली आहे. आनंदनगर परिसरातील राज मॉलमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या 8 तरुणी आणि 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यात आज आणि उद्या पावसासह गारपिटीची शक्यता आहे. प्रामुख्यानं पूर्व विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट होऊ शकते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने विदर्भात 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या वाढोणा आणि मेंढला परिसरात आज दुपारी पावसासह गारपीट झाली आहे, त्यामुळे संत्रा पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अकोल्यातही गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील कोठारी गावात जोरदार गारपीट झाली आहे. तसंच हरभरा, गहू, तूर या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. देवगाव, शनी, चेंडूफळ, बाजाठाण, गाढे, पिंपळगाव, मांजरी फाटा, गंगापूर या भागात गारपिटीसह पाऊस झालाय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वाशिमच्या कारंजा तालुक्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू आहे. अवकाळीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर हरभरा, फळभाजी पिकांचं नुकसान झालंय. अहमदनगर जिल्ह्यातही आज गारांचा पाऊस झालाय. श्रीरामपूर नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांसह बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गोदावरी नदी काठच्या अनेक गावात गारपिटीने मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पावसासह गारपिटीचा फटका बसलाय. काही ठिकाणी गारपीट झाली नसली तरी पावसामुळे शेतात असलेल्या हरभरा तसंच गव्हाच्या पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. मागील आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय. त्याचा परिणाम तिथल्या केळी पिकावर होताना दिसतोय. वाढत्या थंडीमुळे पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा पसरली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्यानं राजधानी दिल्लीत तापमान 10 अंशांच्याही खाली घसरलंय. उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रालाही हुडहुडी भरते आहे. नागपूरमध्ये आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यामुळे नागपुरात 3 विमानांच्या उड्डाणाला 2 तासांचा विलंब झाला. हळदीवर 5% जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या वतीनं जीएसटी विभागाकडे अपील करणार आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला विक्रमी 9,000 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कापसाच्या दरानं 9,000चा टप्पा पार केल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. कापसाला चांगला भाव मिळत असल्यानं बाजार समितीतील कापसाची आवक वाढली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झालाय. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला. नव्या वर्षात मुंबईतील टॅक्सींच्या छतावर इंडिकेटर बसवण्यात येणार आहे. यामुळे मुंबईत टॅक्सी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट मिळणार आहे. यात महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे शहरांना हा मान मिळणार आहे. याशिवाय दिल्ली, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबादसह प्रमुख मेट्रो आणि मोठ्या शहरात 5G नेटवर्कची सुविधा सुरू होणार आहे. देशांतर्गत वेगवान प्रवासासाठी आणखी 7 ठिकाणी बुलेट ट्रेनचे मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली आहे. मुंबईतल्या 6 किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे. शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहीम या 6 किल्ल्यांचा विकास राज्य शासन करणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत त्याची माहिती दिली आहे.
सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी गव्याचा पाठलाग सुरू केला. सध्या गवा सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरातील भागात फिरतोय. वन विभागाचे कर्मचारी त्याचा मागोवा घेत आहेत. मनमाड जवळच्या नारायणगाव माळेगाव घाटमाथ्यावरचे शेतकरी सध्या हरणांच्या उपद्रवामुळे हैराण झाले. या परिसरात सध्या हरणांचे कळप अन्नाच्या शोधात फिरत आहेत. ही हरणं गहू हरभरा कांद्याच्या शेतात शिरून नासाडी करत आहेत, त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सोलापूरकरांना वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत अनोखा उपक्रम राबवला जातोय. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना दंड न आकारता त्यांचं प्रबोधन केलं जात आहे. 28 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत वाहतूक पोलीस दंड आकारणार नाही. नंदुरबार मधील सारंगखेडा घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आहे. यंदा 600 घोड्यांच्या विक्रीतून 2 कोटींची उलाढाल झाली आहे, तर सर्वाधिक महाग घोड्याची 11 लाखांना विक्री झाली आहे. वडू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी 150 कोटींचा आराखडा आखण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही माहिती दिली. तसंच या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली. देशातील सौर ऊर्जा उत्पादनात महाराष्ट्र शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मॅरकॉम इंडिया या संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. तर कर्नाटक राजस्थान हे राज्य सौर ऊर्जा उत्पादनात आघाडीवर आहे. सध्या केरळच्या कोझिकोडमध्ये पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या पतंगांनी आकाश रंगीबेरंगी झालाय. पतंग महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक चांगलीच गर्दी करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 12 कोटींच्या नव्या गाडीतून फिरणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रवासासाठी मर्सिडीज मेबॅक S650 Guard ही नवीन गाडी तैनात असणार आहे. कारमध्ये VR10 लेवलची सुरक्षा असेल. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर लवकरच बायोपिक येणार आहे. फराह खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री करीना कपूर खानलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता नुकतीच ती कोरोना मुक्त झाली आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येताच तिने पुन्हा पार्ट्या सुरू केल्या. ऍशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवलाय. 1 डाव आणि 14 धावांनी ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवलाय. अवघ्या 2.5 दिवसात ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी खिशात घातली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.